अरे बयानाची लय आहे, बयान लय 100 एकर जमीन हॅट पाटील बनलं फेकीत होते. आज मी तुम्हाला सांगतो, ज्या माणसाकडे 20 एकर जमीन आहे आमच्या, त्याची बायको तुम्हाला सांगतो पाठदार मोडी ती 10 टोपल्या शेण काढतील, याची बायको असं पदर धरती, कसं तुम्ही नाही ऐकायचा? नंतर म्हणतो नाही नाही ओबीसी, म्हणजे सगळ्याचा बाप झाला काय तिसरी पास? पाटील आरक्षण मागूच शकत नाही, जे खरे पाटील आहेत ते म्हणते आम्हाला नकोय. आम्ही ऊस तोडायला आहे, साखर यायला खायला आहे, पैसे कमाला हे आहेत आणि तोडायला आम्ही आहेत. अरे कुत्री रगत पियायचे नाही, तुम्ही पिया लागले आमचं ओबीसीच. कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तो म्हणजे एका आजोबाचा. त्यांच्याकडे पाहिल्याच्यानंतर सर्वसाधारण पेहराव आहे, डोक्यावर टोपी आहे, शेतकरी कुटुंबातले हे आजोबा असावेत कदाचित. आणि चॅनलला बोलताना ते प्रतिक्रिया देतात, पाटलांनी बंडलं उडिले, पाटलांनी बाया नाचवल्या आणि ह्यांना आता आरक्षण पाहिजे. एखाद्या पाटलाची बाई दाखवा मला, जी दुसऱ्याच्या कोणाच तरी घरात भांडे घासायला जाते किंवा दुसरं कुठंतरी ऊस तोडायला कोणतरी जाते, आम्ही ऊस तोडायचे ना, आमचे रक्त खरं तर हे पेणार, अशा पद्धतीची जहाल प्रतिक्रिया त्यांनी दिली. तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे. पण हे सगळं विष त्यांच्या मनात पेरलं कोणी? हा सगळा द्वेष त्यांच्या मनात पेरला कोणी? आजपर्यंत म्हणजे असं उठल्यापासून घरात आजही मला असं एखाद्या जागेवर कुठंतरी झालं असेल असा अन्याय कुठं काहीतरी, पण उठल्यापासून डायरेक्ट संध्याकाळपर्यंत पाटील आणि हे सगळे असे ताणूनच आहेत, एकमेकाच्या भांडणं विरुद्ध एकमेकांना शिव्यान हेच सगळं चालू आहे, असं कुठं घडतं? एखादं प्रकरण घडलं याचा अर्थ सगळ्या जगातच ते घडतं आहे किंवा सगळ्या जगातच तशा गोष्टी आहेत असं नाही. आणि मुळात पहिल्यापासूनच पाटील बदनाम करून टाकला, ते सिनेमानं, चित्रपटात किंवा काही गाण्यांमध्ये दाखवून पाटील दाखवला, ते म्हणजे फक्त बाया नाचवणारा, बाटली पिणारा, बंडलं उडवणारा, पैसे उधळण करणारा, तोच म्हणजे पाटील, एवढंच दाखवण्यात आलं सिनेमांमध्ये. आणि कदाचित हीच ओळख असेल की ही ओळख पाटलाची आजही बुजू शकली. पण गावागावात खेड्यापाड्यामध्ये सर्वसामान्य सगळ्या लोकांना धरून गावगाडा चालवणारा तो पाटील मात्र कोणत्या चित्रपटात दाखवला नाही, ना कोणत्या माणसानं त्याचं चित्रीकरण करून दाखवलं. कोणाचे भांडणं आले, वाद आले तर ते गावातल्या गावातच मिटवणं, कोणाचं लग्न असो, कोणाचा सार्वजनिक एखादा कार्यक्रम असो किंवा कोणाचं दुःख असो, त्या सगळ्या गोष्टीत खरं तर खंबीरपणे साथ गावाच्या पाटलानंच गावाला दिली आणि हे खेड्यापाड्यातलं खरं तर वास्तवदर्शी चित्र आहे. पण हा पाटील मात्र कोणत्या चित्रपटानं रेखाटला नाही आणि खरं तर हेच दुर्दैव. पण हे सगळं जरी असलं तरी अशा पद्धतीनं एकमेकांविषयी असणारा रोष, द्वेष व्यक्त करून काय मिळणार आहे? एखादा ओबीसी समाजातला माणूस मराठा समाजाविषयी दोष व्यक्त करतो, मराठा समाजातला एखादा माणूस ओबीसी समाजाविषयी वाईट शब्दात द्वेष व्यक्त करतो आणि या सगळ्या गोष्टी होऊन काय मिळणार? या सगळा विषय आरक्षण 24 तारखेला हा खरं तर प्रचंड मोठा मराठा समाजाचा उभा केलेला लढा, त्या लढ्याला यश मिळेल आणि हे सगळं झाल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ. पण आज आपण एकमेकांच्या विषयी बोललेले हे वक्तव्य कायम एकमेकांच्या स्मरणात राहतील आणि शब्द हे प्रचंड मोठे घाव देणारे असतात. त्याच्यामुळं खरं तर लढा दोघांचाही, वाटत असेल ओबीसी समाजाला की आमच्या ताटातलं चाललं आहे, तर त्यांनीही लढा उभा करावा. त्यांनी 100% त्यांचं खरं तर बाजू मांडली पाहिजे, मराठा समाजाला हे आरक्षण पाहिजे, कारण की थकलेल्या पिसलेल्या गरजवंतांचा हा लढा आहे. दोघांनीही आपापला लढा खरं तर तेवढ्याच ताकदीनं लढावा. एकमेकांच्या विरोधात असा दोष व्यक्त करणं, सोशल मीडियावरती असे व्हिडिओ टाकणं, एकमेकांच्या विरोधात अशा पोस्ट टाकणं खरंच योग्य नाही.